झी 24 तास एक पाऊल पुढे। चोरी छुपे चालणाऱ्या अनेक डान्स बार वर एसीबी ढोबळेनी कारवाई केली आहे, त्यामुळे डान्स बार मालकांनी त्यांची धास्ती घेतली आहे। पण नुकत्याच एका रेस्टॉरंट वर केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर दोन महिलांनी थेट मारहाणीचा दावा ठोकलाय। 4 जूनच्या रात्री मुंबईच्या अंधेरी परिसरात समाजसेवा शाखेनं धडक कारवाई केली होती, पण त्या कारवाईमुळे ढोबळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। एसीपी वसंत ढोबळेंच्या पथकानं त्या रात्री एका रेस्टॉरंटवर छापा मारला होता। त्या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन महिलांनीच वसंत ढोबळेंवर 1 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकलाय। 4 जूनच्या रात्री आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेलो असताना पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकून न घेता आपल्याला थेट महिला सुधारगृहात धाडलं होतं, असं त्या पीडित महिलांचा दावा आहे। या प्रकरणी त्या महिलांनी आता कोर्टात धाव घेतली आहे। हायकोर्ट में पिटिशन लगाई कि इनको ताबड़तोब छोड़ा जाए और दोनों को 1-1 करोड़ रुपया मुआवजा देने के लिए ऑर्डर दो और जिसने ये कार्रवाई की है, गलत कार्रवाई की है, उसकी सैलरी से कटवाना चाहिए। त्या दोन महिलांनी केलेल्या आरोपाचं मात्र ढोबळेंनी खंडन केलंय। या प्रकरणी तक्रारदार महिलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय। रेस्टॉरंटवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे ढोबळे अडचणीत सापडले आहेत। झी 24 तासासाठी संजय प्रसाद सह कुमार पुष्कराज, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।